कला आणि सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव चंद्रशेखर कडू पाटील भाजपावर टीका करताना म्हणाले की आज महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली, त्यास भाजपाची वैफल्यग्रस्तता कारणीभूत आहे. शिर्डी येथे नगर जिल्ह्यातील कला व सांस्कृतिक विभागाची बैठक पार पडली. या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राहता आणि कोपरगाव तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांनी नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. यावेळी काँग्रेस शिर्डी शहर अध्यक्ष अशोक कोते हे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमासाठी कला सांस्कृतिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष रेवणाथ देशमुख, इंडियन काँग्रेस ब्रिगेडचे पुष्पाताई भगत, ज्ञानेश्वर भगत आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी चंद्रशेखर कडू पाटील, काँग्रेसच्या कला आणि सांस्कृतिक विभागाचा प्रदेश सचिव म्हणून आता काम करतो. काल आमची शिर्डी येथे एक मीटिंग झाली, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून केलं आहे. त्यासोबतच नवीन नगर जिल्ह्यातील काही कला आणि सांस्कृतिकच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पण आम्ही काल केली आहे. तर ह्या ऑल ओव्हर सगळ्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या जो सांस्कृतिक शैल आहे तो सेल काँग्रेससाठी येणाऱ्या इलेक्शनमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्या दृष्टीने आज आमची तयारी चालू आहे. आमची अपेक्षा अशी की 2024 इलेक्शनमध्ये भाजप सरकार हे जी त्यांची जी कार्यपद्धती आज चालू आहे त्या कार्यपद्धतीवरती संपूर्ण भारतीय जनता ही नाराज झालेली आहे. त्यांचे जे पोकळ आश्वासनं होते, जे फसव्या आश्वासनं होते, त्याच्यामुळं काय झालं ना की त्यांची जागृती थोडी झालेली लोकांची आणि ती जागृती झाल्यामुळं आज जनता पण यांना आता 2024 इलेक्शनमध्ये भीक घालणार नाही आहे. म्हणून आमचे प्रयत्न असे की 2024 इलेक्शनमध्ये भारतात काँग्रेसच विजयी झाली पाहिजे, काँग्रेसची जास्तीत जास्त सीटं येऊन या भारतामध्ये काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. या दृष्टीने आमच्या काँग्रेस एमसीए न्यूज करिता मंगेश निकम निवासा.